नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी आणि आपल्या सगळ्यांचं स्वादस्वाद की जन ह्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर चिरमुरे हे सगळ्यांच्या घरात असतातच आता सध्या पावसाळा सुरू आहे आणि त्यामुळे वातावरणामुळे थोडेसे चिरमुरे मऊ पडतात तर ह्या अशा चिरमुऱ्यांचं करायचं काय तर मी म्हणूनच एक सगळ्यात सोपा सगळ्यांना आवडेल तुम्ही कधीही ऐकला किंवा खाल्लाही नसेल असा मस्त नाश्ता दाखवणार आहे सुरुवात करूयात पण त्याआधी आता इथं मी दोन वाटी किंवा दोन कप असे चिरमुरे घेतलेत आणि ते अशा प्रकारे याच्यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला हे चिरमुरे छान असे भिजवून घ्यायचे साधारणपणे चिरमुऱ्याच्या वरती पाणी येईल इतपत आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे थोडस मी पाणी घालून घेतलं ह्याच्यावरती एक झाकण ठेवून आता आपल्याला हे चिरमुरे पंधरा मिनटं छान असे भिजवून घ्यायचे हे चिरमुरे छान पंधरा मिनटे भिजतील तो पण आपण इथे एका बाउलमध्ये मी एक वाटी इतका रवा घेते दोन वाटी चिरमुरे असतील तर एक वाटी रवा घ्यायचा आणि त्यामध्ये आता मी दोन चमचे दही घालते जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही अर्धी वाटी इथं ता ताक देखील घालू शकता अशा प्रकारचं आपण मिक्स करत थोडस पाणी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत मी थोडस दह्याच्या वाटीमध्येच पाणी घातलंय आणि हा रवा आपल्याला छान असा भिजवून आहे लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी देखील याच्यामध्ये ऍड करू शकता आणि अशा प्रकारे आपण हा रवा देखील एक दहा मिनिटं भिजवून घेणार आहोत तर सिरमूर आणि रवा हा छान भिजेपर्यंत आपण एक मस्त अशी चटणी बघणार आहोत तर ही चटणी तुम्ही कधीही ऐकली खाल्ली किंवा बघितली नसेल अशी मस्त आणि वेगळी चटणी दाखवणार आहोत तर त्यासाठी इथं मी गॅसवरती एक पॅन ठेवलाय आणि ह्यामध्ये आता मी साधारणपणे पाव वाटी किंवा पाव कप इतकी हरभराची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी नितळून मी डायरेक्ट अशी पॅन मध्ये घालून घेतले आणि आता आपल्याला ही बारीक गॅसवरती छान अशी ही परतवून घ्यायची ह्याचा जो ओलसर पण आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि नंतर छान अशी आपल्याला थोडीशी लालसर अशी डाळ परतवून घ्यायची तुम्ही आधी खोबऱ्याची शेंगण्याची चटणी बऱ्याच वेळा खाल्ल्या असाल पण आजची ही चटणी एकदम साऊथ इंडियन स्टाईल चटणी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही चटणीची रेसिपी करून बघा तर चटणी थोडीशी लालसर होते तर आता मी ह्याच्यामध्ये साधारणपणे एक चमचा इतकं तेल घालून घेणार आहे तेल जास्त नाही घातलं मी छोटा एक चमचा इतकंच तेल घातलंय आणि आता आपण याच्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा घालूयात एक इंच भर आले आणि पाच ते सहा मी लसणाच्या पाकळ्या घातल्यात तिखटासाठी तर आपण एक दोन हिरव्या मिरच्या घालूयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आणि आता आपण अगदी दोन ते तीन मिनटं हे फक्त परतवून घेणार आहोत खूप जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही फक्त कांद्याचा जो थोडासा कच्चापणा असतो तो एक दोन ते तीन मिनिटं परतला की जातो त्यामुळे आपण दोन ते तीन मिनटं हे परतवून घेणार आहोत ही चटणी तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडेल कारण इतकी टेस्टी होतेच ती चटणी तर, कांदा तर, तर ला ला चो 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 आता कांदा छान बऱ्यापैकी त्याचा कच्चापणा गेल आणि त्याचा रंग देखील थोडासा बदललाय तर गॅस बंद करून आपण थोडंसं थंड करून घेऊयात हे थंड झाल्यानंतर ते मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये आता आपण हे सगळं जे मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात थोडीशी साखर एक चमचा जिरे आणि अगदी थोडीशी चिंच घालूयात चिंच नसेल तर एक चमचा दही किंवा थोडस मग लिंबू पाहत तरी चालेल अर्धा लिंबू त्यानंतर अगदी थोडस पाणी घातलंय आणि आता आपल्याला एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता ही चटणी जी आहे ती मी छान अशी बारीक वाटून घेते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ह्याची चटणी अगदी बारीक वाटून घेतली मी आता ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता आपण या चटणीला छान असा तडका किंवा फोडणी देणार आहोत त्यासाठी इथे मी तडका पॅन मध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा इथे मी उडीद डाळ घातले पूर्णपणे ऑप्शनल आहे पण उडीद डाळ घातल्यामुळे छान असा क्रंच येतो आणि टेस्ट देखील खूप छान येते एक चमचा मोहरी घालूयात एक चमचा जिरे घातले तिथं मी ते छान तडतडलं की एक सुकी लाल मिरची घातली मी आणि त्यानंतर कडीपत्त्याची पाच ते सहा पानं घातलेत हे छान असं मिक्स करून घेतलं त्याम की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची तुम्ही कोथंबीर ही वरतून पण घालू शकता पण मी फोडणीत घालते त्यामुळे खूप छान असा वास किंवा फ्लेवर येतो आणि तयार झालेली फोडणी आपण ह्या तयार केलेल्या चटणीवरती घालून घेऊयात तर आजची अशी ही वेगळी चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि आजच्या आपल्या बरोबर ही चटणी तर खूप मस्त भन्नाट लागते चटणी तयार आहे तर आता आपले पंधरा मिनिट देखील झालेले आहेत देखील भिजून तयार आहेत तर आता आपण यातलं पाणी जे आहे घेऊयात इथं तर मी पाणी नितळून घेतलेलं आहे मिक्सरचा मोठं भांड घेतलंय आणि त्यामध्ये आपण हे नितळून घेतलेले चुरमुरे आहेत ह्यातलं आपण थोडस पाणी असं छान पिळून काढून घेणार आहोत एक्स्ट्राचे पाणी आपण चिरमुऱ्यामध्ये ते थोडंसं पिळून काढलं की पाणी जातं भिजवून घेतलेला जो रवा आहे ते देखील मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं अगदी थोडस जास्त पाणी नाही घालायचं साधारणपणे मी दोन ते तीन चमचे पाणी घातले आणि आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं हे आता आपलं मिश्रण अगदी बारीक वाटून तयार आहे आपण चिरमुरे वापरलं त्यामुळे म्हणावं इतकं असं बारीक टेक्सचर होत नाही पण थोडस त्यामुळे बरं बारीक हे तयार होतं तर आता आपला बॅटर देखील रेडी आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते ह्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ आणि एक इतका मी खायचा सोडा वापरलाय कारण आपण हा जो नाश्ता करतो हा इन्स्टंट आहे त्यामुळे आपण सोडा वापरतोय आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिटं अशा प्रकारे फेटून घ्यायचं जेणेकरून ह्याच्यामध्ये हवा भरली जाते त्यानंतर आता इथं मी गॅसवरती एक तवा ठेवलाय हा नेरल्याचा तवा वापरला ने आणि ह्याच्यावरती आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं तवा आपल्याला अजिबात जास्त गरम करायचा नाहीये त्यानंतर टिश्यू पेपर किंवा एका कॉटनच्या कपड्यानं तेल जे आहे ते पुसून घ्यायचं आणि त्यानंतर आपण तयार केलेले जे बॅटर आहे ते अशा प्रकारे घालून कुरकुरीत डोसा करायचा तुम्ही बरोबर ऐकलं आपण चिरमुऱ्यापासून अगदी कुरकुरीत आणि कधीही खाल्ला किंवा ऐकला नसेल असा टेस्टी असे आपण डोसे तयार करतोय तर खूप सुंदर डोसे होतात डोसा घालून झाला की मग गॅस मिडियम करायचा जर तुम्ही डोसा घालते वेळी तवा जास्त गरम केला असेल तर डोसा म्हणावा असा छान असा पातळ पसरत नाही त्यानंतर वरची बाजू सुकली आणि आता आपण हा डोसा जो आहे तो काढून घेऊयात तुम्ही बघू शकता किती छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे आपला डोसा असाच खूप छान क्रिस्पी तयार होतो मी तुम्हाला आणखीन एक डोसा बनवून दाखवते तवा मी छान पुन्हा गार करून घेतलाय तेल टाकलंय आता थोडस आपण आणि कॉटनच्या किंवा एका टिशू पेपर न आपण हे तेल पुसून घेणार आहोत पाणी मारण्याची अजिबात गरज नाहीये त्यानंतर डोसाचं बॅटर जे आहे ते पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि तव्यावरती आपण अशा प्रकारे टाकून हे लगेच पसरवून घ्यायचं बॅटर टाकून झाल्यानंतर गॅस जो आहे हा मी मिडियम करून घेतलाय आणि वरची बाजू छान सुकली की पुन्हा थोडस तेल टाकून घ्यायचं आणि छान खाल्लं खरपूस होऊन द्यायचं तुम्ही बघू शकता आत्ता आपला डोसा देखील किती दे सुंदर झाला तर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला एक लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओवर भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा लवकरच भेटूयात धन्यवाद